नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची भावनगरची काठीवाडी शेड्यांची नवीन गाडी येते मित्रांनो या गाडीमध्ये एकूण सत्तर एकाहत्तर काठीवाडी शेडी आहे त्याच्यामधनं तीस शेड्या जनलेल्या आहे उर्वरित चाळीस शेड्या या गाबणी शेड्या आहेत मित्रांनो या गाडीमध्ये या शेड्या तुम्हाला दाखवता आता या गाबणी शेड्या गाडीमध्ये येत आहे तर मित्रांनो शेड्यांचं माप बघा एकूण गाबणी शेड्या चाळीस आहेत मित्रांनो नेहमीप्रमाणे या गाडीमध्ये देखील सोनुभाऊ चव्हाण यांची जी काठीवाडी शेडींची जी क्वालिटी ही नेहमीसारखीच असणार आहेत हे बघा जे तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो शेडींचे केस वगैरे कठीण झालेले आहेत वर ते आता बऱ्यापैकी केस के आलेले आहेत हे बघा क्वालिटी वगैरे तर मित्रांनो तिकडनं टोटल सत्तर ख शेडींची खरेदी झालेली गाडी ही निघून गेलेली गाडी ही उद्या सकाळी आठ नऊच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ चव्हाण यांचा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून देखील खरेदीला दे येऊ शकतात मित्रांनो गाडी ही उद्या सकाळी सकाळी येणार आहे चाळीसगावमध्ये तर ही खरेदी जी ही भावनगरची त्यांची खरेदी असते मित्रांनो काठेवाडी शेडींची भावनगर क्वालिटी असते हे बघा तर मित्रांनो ही भावनगरची संपूर्ण खरेदी त्यांनी तिकडं केलेली आहे नेहमीप्रमाणेच त्यांचा जो भावनगरचा क्वालिटीचा माल असतो तसाच माल या गाडीमध्ये मा देखील असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्याला समजते शेडींची क्वालिटी वगैरे कसं आहे मित्रांनो या गाडीमध्ये जी शेडींची क्वालिटी जे वेते पहिलं दुसरं तिसरं तिसऱ्या व्यतापर्यंत असणार आहे एखादी बायचान्स आले तर आले चौथ्या वेताची जी मोठ्या मापाची असणार आहे बाकी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आता या जनलेल्या शेड्या आहेत हे बघा हे बच्चे आहेत तर मित्रांनो गाडीमध्ये एकूण जवळपास चाळीस बच्चे त्याच्यात काही बच्चे चारे खाणारे आहेत आता हे बघा या शेडींचं दूध वगैरे पिलेले जललेल्या शेड्या आहेत बच्चे दूध पिऊन गेलेले आहेत आता हे बघा इकडे ही ताजी जळलेली शेडी आहे बघा तर मित्रांनो शेळींचे केस वगैरे कापलेले आहेत म्हणजे तुम्हाला परत कापायचं काम नाही आता जी शेडींवरती जी नवीन पॉलिश येणार आहे जी नवीन चमक येणार आहे ती देखील खूप पाण्यासारखी असणार आहे शेडी केसं कातरल्यानंतर अंग वगैरे चांगलं धरतात तब्येतीला चांगलं बनतात हे बघा जणलेली क्वालिटी तर मित्रांनो एकूण जवळपास सत्तर शेडी आहे सत्तरमधनं चाळीस जणलेले शेड आहेत सॉरी तीस जणलेल्या शेडे आहेत चाळीस नाही आहेत हे बघा वगैरे बघा मित्रांनो शिमपकरी एकदम छोटी हे बघा जणलेली शेडी कासी बघा खाली तर मित्रांनो चव्हाण यांनी सांगितलं की जशी आपली नेहमी गाडीमध्ये क्वालिटी असते तशीच क्वालिटी ह्या गाडीमध्ये देखील असणार आहे कारण की हा देखील माल मित्रांनो त्यांचा भावनगरचा आहे त्यांची ही खरेदी कायमस्वरूपी भावनगरचीच असते आता एकूण जवळपास सात आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे संपूर्ण तुम्हाला शिड्या वगैरे दाखवतो त्याचबरोबर हे बघा पिल्ले असे पिल्ले गाडीमध्ये मोठे पिल्ले चांगले चारा खाणार आहे जे चारा खाऊ शकता पाला खाऊ शकता असा आता मित्रांनो बघा त्या भागात देखील ज्या कपाशी वगैरे आहेत ह्या देखील कमी झालेल्या आहेत म्हणजे आता कपाशी काढणं चालू आहे तिकडे कपाशीमध्ये बकऱ्या वगैरे टाकलेल्या आहेत हे बघा तर मित्रांनो ज्या शेड्या आता तुम्ही खरेदी करताय ज्या वेळेस आपल्या साईडच्या कपाश्या वगैरे काढतील त्यावेळेस जी शेडीमध्ये चमक येते आणि ज्यावेळेस कपाशी खातात त्यावेळेस मित्रांनो शेडीमध्ये चमक पण येते त्याचबरोबर दुधाला देखील शेड्या वाढत असतात कापूस कपाशी खाल्ल्यामुळे हे बघा जशी परिस्थिती आपल्या भागात आहे तशीच तिकडे गुजरातमध्ये देखील आहे आता तिकडे शेतात जाऊन देखील खरेदी करत आहे मित्रांनो गुजरातमध्ये बाजार वगैरे भरत नाहीत त्यांना तिकडे गावाखेड्यात जाऊन खरेदी वगैरे करावं लागतात शेड्या प्रत्येकाच्या वीस वीस तीस तीस शेळ्यांमधनं पाच पाच दहा दहा शेळ्या त्यांना घ्याव्या लागतात अशी त्यांची खरेदी वगैरे चालू असते आता बघा इथं ख इथं खरेदी लावलेली जी शेडी त्यांना चांगली उंच मोठे मापाची वाटली तिचं ते माप वगैरे लावतात बोली वगैरे लावतात तशी शेडी ते खरेदी वगैरे करत असतात आणि त्या मग शेड्या इकडं विक्रीसाठी आणत असतात तर मित्रांनो खरेदी करताना त्यांना दहाच्या पंधराच्या पट्टीमध्ये खरेदी करत असतात ते हे बघा संपूर्ण तिकडे त्या भागामध्ये सगळ्या शेडींचे केस वगैरे काढले गेलेले आहेत हे बघा काशी वगैरे बघा संपूर्ण ही क्वालिटी येणार गाडीमध्ये हे बघा क्वालिटी काशी बघा तुम्ही कशा आहेत हे बघाय कास मित्रांनो शेडींची क्वालिटी खूप चांगली आहे बघा अंगावरती शेड्या पण गाडीमध्ये ज्यावेळेस शेळ्या येतात ना त्यावेळेस मित्रांनो जवळपास सोळा सतरा घंटा या शेळ्या प्रवासामध्ये असतात टिकन एकदा जर ठरलेले असतात नंतर शेड्यात आल्यावरती होऊन जातात त्यामुळे बऱ्याच जणांचा नजर ना बसत नाही पण ही शेळी परत दोन दिवसानंतर आराम केल्यानंतर जी नजर बसत असते मित्रांनो जी परत चमक जी ताकद धरत असते ती खूप पाहण्यासारखी असते आणि खूप चांगला रिस्पॉन्स देखील आलेला आहे जे लांबचे कस्टमर आपल्याकडून घेऊन गेलेले शेड्या त्यांचे देखील खूप चांगले रिस्पॉन्स वगैरे आलेले आहेत हे बघा ही शेळी खूप ताकदवान असते उंचीला हाईटला सगळ्या गोष्टी हे बघा कपाशी झाड म्हणजे पूर्ण वर्ण गोंडापासून खाते हे बघा ही त्यांची खरेदी आहे मित्रांनो ही खरेदी संपन्न चाळीसगावमध्ये उद्या येणार आहे तीन ऑक् तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चाळीसगावमध्ये येईल उद्या सकाळीच येणार आहे मित्रांनो उद्या शुक्रवारी हे बघा तो मित्रांनो जी स्विफ्ट तुम्हाला दिसते स्विफ्ट गाडी या गाडीमधनं सोनोभूचे वडील वगैरे हे सगळे खरेदीसाठी जात असतात खेळूपाड्यावरती मग एकदाची खरेदी झाली त्यांना टोकन देऊन देतात नंतर ज्या दिवशी मोठी गाडी भरत असतात त्या दिवशी सगळ्या पिकअपवरती लोकल करून मोठी गाडीजवळ ती सगळ्या शेड्या आणत असतात एका गावात दहा दुसऱ्या गावात दहा अशा दहा पंधरा दहा पंधरा शेड्या सगळं पिकअप पिकअपने जमा करून मोठ्या गाडीवरती ते परत आणत असत टाकून तर अशी खरेदी वगैरे चालू असते यादीवाली ह्या बघा शेड्या सगळे वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी केलेली मित्रांनो जे तुम्हाला स्पॉट वगैरे दाखवतो आपण जे ठिकाण दाखवते हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणे या ठिकाणून त्यांनी खरेदी केलेले आहेत हे बघा मित्रांनो संपूर्ण जेवढं तुम्हाला व्हिडिओ दाखवला याच्यामध्ये क्वालिटी जी, क्वालिटी क्वालिटी आले आले जी ती खूप पाहण्यासारखी चांगली क्वालिटी आहे आणि हीच क्वालिटी उद्या येणार आहे तर मी देखील असणार तिथं शूटिंगला आल्या जी क्वालिटी तुम्हाला ती देखील तुम्हाला दाखवणार आहे हे बघा खाली बघा कशी लागली बकरी हे बघा या गाबनी शेड आहे मित्रांनो अजून लागतील ला, आहे चांगल्या तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय कमेंट्स असतील ते सांगा चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे उद्या जी गाडी येणार आहे त्या गाडीचा देखील तुम्हाला लाईव्ह भाव रेट काय असणार तो तुम्हाला समजेल व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्ही बघू शकता गाडी ही निघून गेलेली आहे आता हे गाडीचा व्हिडिओ आहे गाडीमध्ये शेड आहे त्यांनी भरलेले आहेत आता गाडी ऑन द वे उद्या सकाळी सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे सोनोपूरचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा घ्यायचे असतील तर तर चला मित्रांनो